मी किती वाजता भेटू, मी त्याला किती वाजता पाठवू, मी तिला किती वाजता बोलवू, किंवा मी किती वाजता जाऊ, अशा प्रकारची सेंटेन्स इंग्लिशमध्ये कशी ट्रान्सलेट करायची ते आज आपण बघणार आहोत. गाईज, अशा प्रकारची सेंटेन्स इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी आपण ॲट वॉट टाईमचा यूज करणार आहोत. याचा मराठीत अर्थ होतो किती वाजता. यासाठी जो रूल आहे तो रूल असा आहे, ॲट वॉट टाईम प्लस शुड प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ॲट वॉट टाईम प्लस शुड प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. चला गाईज, काही एक्झाम्पल थ्रू आपण हे बघूया. मी किती वाजता भेटू, ॲट वॉट टाईम शुड आय मीट, ॲट वॉट टाईम शुड आय मीट. मी त्याला किती वाजता पाठवू, ॲट वॉट टाईम शुड आय सेंड हिम, ॲट वॉट टाईम शुड आय सेंड हिम. मी तिला किती वाजता बोलू, ॲट वॉट टाईम शुड आय कॉल हर, ॲट वॉट टाईम शुड आय कॉल हर. मी किती वाजता जाऊ, ॲट वॉट टाईम शुड आय गो, ॲट वॉट टाईम शुड आय गो. मी किती वाजता फोन करू, ॲट वॉट टाईम शुड आय कॉल, ॲट वॉट टाईम शुड आय कॉल. आय होप गाईज तुम्हाला ही सगळी सेंटेन्स समजली असतील. गाईज, तुमच्या प्रॅक्टिससाठी एक सेंटेन्स देत आहे ते बनवून कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी किती वाजता भेटायला येऊ, मी किती वाजता भेटायला येऊ. आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. गाईज, व्हिडिओ आवडला लाईक करा. ज्यांना या व्हिडिओची गरज आहे अशांसोबत शेअर करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.